वीर्य तुमच्या शारीरिक अस्तित्वाचा पाय आहे तर योग संस्कृतीत याला वीर्य असं म्हणतात वीर्याला वज्र असं समजलं जातं म्हणजेच ते सर्वाधिक सामर्थ्यवान गोष्टींपैकी एक आहे जर तुम्हाला त्याचा वापर करता आला फक्त वीर्य नाही या शरीरातील प्रत्येक गोष्ट रूपांतरित केली जाऊ शकते सद्गुरू सोशल मीडियावरून दुसरा प्रश्न आर्यन सेन हा प्रश्न विचारतोय एका पुरुषाच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी वीर्य किती महत्वाचं असतं आपलं वीर्य वाया घालवण्याने आपली आध्यात्मिक हानी होते का जस तुम्हाला माहिती आहे की वीर्य तुमच्या शारीरिक अस्तित्वाचा पाय आहे तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री तुम्ही अस्तित्वात येता कारण पन्नास टक्के तो घटक असतो हो ना तर आपल्याकडे त्वचा आहे आपल्याकडे फेथिलियल पेशी आहेत आपल्याकडे केस आहेत आपल्याकडे शरीराचे अन्य खूप पैलू आहेत जसे की हृदय यकृत मूत्रपिंड खूप साऱ्या गोष्टी या सर्व पेशींना त्यांच्या परीने ठराविक कुवत असते पण विर्याची असामान्य पातळीवर कुवत असते हे पूर्णतः नवीन जीवाची निर्मिती करू शकते आज तुम्ही एका एफेथिलियनला घेऊन प्रयोगशाळेमध्ये खूप काही करू शकता आणि कदाचित तुमचं क्लोनही बनवू शकता ठीक आहे तर तसं सामर्थ्य इथेही आहे पण ते तितक्याच ताकदीने नाही आहे जितकं तुम्ही वीर्य असं म्हणणाऱ्या त्या पेशीमध्ये असतं तर योग संस्कृतीत याला वीर्य असं म्हणतात वीर्याचा अर्थ तुम्ही जसं वज्र म्हणता तसाही होतो ज्याचा अर्थ आहे स्थिरता किंवा हिरा जी सर्वात कठीण वस्तू आहे तर मानवी शरीरामध्ये वीर्याला वज्र असं समजलं जातं म्हणजेच ते सर्वाधिक सामर्थ्यवान गोष्टींपैकी एक आहे जर तुम्हाला त्याचा वापर करता आला वापर करायचं म्हटलं तर तुम्ही त्याचं मूल बनवण्यासाठी वापर करू शकता ती एक गोष्ट आहे हा प्रश्न इथे येतोय कारण तुम्ही याचा हॉस्टेलच्या अंथरुणावर सांडण्यासाठी वापर करता ठीक आहे <laughs> जर तुम्ही याचा वापर असा करताय ती तुमची अनिवार्यता आहे तुम्ही जे करताय ते तुम्ही करताय आणि हे नैतिकतेच्या पातळीवर पारखण्यासारखं नाही आहे मुद्दा तो नाही आहे प्रश्न हा आहे की तुमची अनिवार्यता कुठल्या पातळीवरती आहे पण या शरीरातील काहीही त्याला कार्याच्या एका वेगळ्या पातळीवर नेऊ शकतो का अर्थातच फक्त वीर्य नाही या शरीरातील प्रत्येक गोष्ट रूपांतरित केली जाऊ शकते जसं की समजा की मी तुम्हाला सूप बनवण्याची सर्व सामुग्री दिली तुम्हाला प्रत्येकाला समान सूप बनवण्याची सामुग्री दिली तुम्ही सगळे समान सूप बनवाल असा विश्वास आहे का तुम्हाला नाही तुम्ही पाचशे प्रकारची वेगवेगळी सूप बनवाल सामुग्री तीच असेल आपल्याबरोबर सुद्धा आता तेच घडतय आपण सर्वांमध्ये मूळत सामुग्री तीच आहे पण आपण प्रत्येक जण किती वेगवेगळे आहोत ते पहा अगदी वेगवेगळे जर मी तुम्हाला सूप बनवण्याची सामुग्री दिली तर तुम्ही एक जबरदस्त सूप बनवू शकाल किंवा बेचव बनवाल तुमच्याकडे कौशल्य किती आहे यावर अवलंबून आहे हो की नाही तर हे सर्वांसाठी तसंच आहे फक्त वीर्यासाठी नव्हे तुमच्या शरीराचा आणि मनाचा प्रत्येक आयाम तुम्ही काहीतरी जबरदस्त गोष्टींमध्ये बदलू शकता किंवा तुम्ही त्याला मध्यम प्रतीचं बनवू शकता किंवा तुम्ही त्याला एक गंभीर समस्या बनवू शकता तुमच्या आयुष्याचं प्रत्येक पैलू आणि हीच गोष्ट तुमच्या या पैलूसाठी सुद्धा लागू आहे आता हीच ऊर्जा बघा लोक शब्दशहा अर्थ काढतात पण जर तुम्हाला एक विशिष्ट एपिथिलियल पेशी निर्माण करायची असेल त्यात तुमचं शरीर किती ऊर्जा खर्च करतं आणि जर तुम्हाला अशी एक पेशी निर्माण करायची आहे ज्याला तुम्ही वीर्य म्हणता तुमचं शरीर त्यासाठी जी ऊर्जा खर्च करते ती खूप वेगळी आहे हे वैज्ञानिकरित्या सिद्ध केलं जाऊ शकतं तर जर तुम्ही यात इतकी ऊर्जा गुंतवताय साहजिकच त्यात एक सामर्थ्य आहे जर तुम्हाला माहीत असेल की त्याचा शोध कसा घ्यायचा पण तुम्ही शोध घेण्यास समर्थ आहात का तुम्ही शोध घेण्यास सक्षम आहात का तुमच्याकडे यासाठी आवश्यक असलेली साधनं आणि मार्गदर्शन आहे का हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे